1 सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटीत झालेल्या दगडफेक प्रकरणातला आरोपी ऋषिकेश बेदरे यांनी शरद पवारांची भेट घेतल्याचा फोटो नितेश राणेंनी ट्विट केला. 3 सप्टेंबर रोजी ऋषिकेश बेदरे यांनी फेसबुकवर पोस्ट करून माझ्यावरील खोट्या गुन्ह्यांची माहिती शरद पवारांना दिल्याचं स्पष्ट केलं होतं. ती पोस्ट नितेश राणेंनी ट्विट करत महाराष्ट्राला कोण अशांत करतंय असा सवाल उपस्थित केला. पोलिसांवर दगडफेक करण्याचा कट कुणी रचला असा सवालही राणेंनी उपस्थित केला. महाराष्ट्राला अशांत करण्याचा कोण प्रयत्न करतंय ह्याची उत्तरं आता महाराष्ट्राला भेटली पाहिजे. जरांगे पाटील असो किंवा अन्य विरोधी पक्षाचे नेते असो, त्यांनी महाराष्ट्राला उत्तर दिले पाहिजे की त्या दगडफेकीचं उद्दिष्ट की ती दगडफेक नेमकं कोणी करायला लावलेली. ऋषिकेश बेदरेच्या फेसबुक पेजवर तो राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा तालुका अध्यक्ष असल्याचा उल्लेख करण्यात आला. फेसबुकवर माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्यासोबत बेदरेचा फोटो आहे, तर अमरसिंह पंडित अजित पवार गटात आहेत. बेदरेचा फोटो अजित पवार गटातील नेत्यांसोबतही आहे आणि शरद पवारांसोबतही आहे. त्यामुळे ऋषिकेश बेदरे नेमक्या कोणत्या गटात आहेत हा प्रश्नही आता निर्माण झाला. त्यावर सुप्रिया सुळेंनी काय उत्तर दिलं ते आता पाहूया. 3 सप्टेंबर रोजी शरद पवार आणि राजेश टोपे यांची त्यांनी आरोप कोणी केला? आरोप कोणी केला? मी पाहिलेला नाही, त्याच्यामुळे मी बोलणार नाही. त्याच्यावर त्यांचा फोटो आहे आणि आरोप सुद्धा करण्यात आला. फोटो सगळ्या माझे आणि देवेंद्र फडणवीस माझे आणि देवेंद्र फडणवीसांचे अनेक लोकांबरोबर फोटो आहेत. बाहेर पब्लिक मध्ये आम्ही जातो तेव्हा देवेंद्रजी आणि माझे अनेक लोकांबरोबर फोटो आहेत, जे आमना मी काढले आहेत ना देवेंद्रजीने काढले. ऋषिकेश बेदरेवर विचारण्यात आलेल्या प्रश्नावर मनोज जारांगे पाटलांनी काय नेमकी प्रतिक्रिया दिली तेही पाहूया. अहो, आमच्या लोकांनी मार खाल्ल्या, त्या गोळ्या पोलिसांनी झाडल्यात आमच्यावर. हे सगळं महाराष्ट्र म्हणतो मराठ्याबद्दल इतका द्वेष चांगला नाही. म्हातारं होईन पांढरे केस होऊन काय उपयोग आहे? या अनुभव का पांढऱ्या केसाचा? बायांना सुद्धा गोळ्या लागल्यात. त्या गोळ्या कोणाच्या आहेत, काय आहेत? आणि ज्यांच्याबद्दल तुम्ही आरोप करताय, मी 3-4 दिवस झाले हॉस्पिटलला आहे. मी जालन्याला गेल्यावर सविस्तर माहिती घेतो, तुम्हाला सगळं सविस्तर सांगतो. ऋषिकेश बेदरे हा मागील 15 वर्षांपासून राजकारणात सक्रिय. जरांगे पाटलांच्या उपोषणात ऋषिकेश पहिल्या दिवसापासून सहभागी झाला होता. पुण्यातील भांडारकर इन्स्टिट्यूट तोडफोड प्रकरणात बेदरेवर गुन्हा दाखल झाला होता. त्या प्रकरणी बेदरेनं शिक्षाही भोगली होती. मराठा क्रांती मोर्चातही बेदरे याचा सहभाग होता. संभाजीराजे छत्रपती यांनी आझाद मैदानात केलेल्या आंदोलनातही बेदरेचा सहभाग होता. एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातील नेत्यांसोबत ऋषिकेश बेदरेचे फोटो आहेत. त्यामुळे ऋषिकेश बेदरे हा आता नेमका कोणत्या गटाचा असा प्रश्न आता निर्माण झाला. आणि नितेश राणेंच्या ट्विटमुळे राजकीय चर्चेलाही उधाण आलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.